सावरकर स्पोर्ट्स पहिलं षटक घेऊन कल्याण सज्ज होत आहे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, आधीच फटका खेळला, चेंडू थोडासा लेट आला. हीच मजा आहे लेदर विकेटची. या लेदर विकेटवर चेंडू नेहमी थांबून येतो. ज्याने चांगला रीड केला त्याने समोरच्याचा गेम केला. पहिला चेंडू निर्धाव. इथे मात्र ऑन साइड वर खेळण्याचा प्रयत्न केला. दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, दुसरा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. दोन डॉट बॉल. इथे सुद्धा वेग होता चेंडू मध्ये. चेंडू आतल्या भागाला लागला बॅटच्या खालच्या हिस्स्याला लागला. एक धाव खातं उघडलं जात आहे अतुलच्या बॅट मधून. एक धाव येते, धावसंख्या झाली 3 चेंडू 1 धावा. तीन चेंडू 1 धावा. चौथा चेंडू कल्याणचा. बिगिट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत आहे, शेतरक्षक चेंडू खाली येईल. विकेटचं बटन, पहिला झटका KCC संघाला. सोहम बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय विनय. नुकताच विकेट पडलाय, गोल्डन डकचा शिकार झालाय सोहम. चेंडू झाले त्या षटकातील 4, 1 गडीबाद झालाय. पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एक धाव खातं उघडलं जात आहे विनयच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. सुरेख गोलंदाजी केली आहे कल्याणीने. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 5 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 झटका नक्कीच दिला KCC संघाला. कल्याणीचा शेवटचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला नाहीये तर फटका कन्वर्ट झालाय 6 धावेसाठी. षटक संपत या षटकाराने. दोन पहिल्या षटकाच्या अखेरीस KCC संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडीबाद 8 धावा. धावसंख्या झाली 8. पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल.
राहुल गोलंदाजीसाठी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. थोडा सामना त्वरित चालू करायचा आहे अंपायर. पहिल्या षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे 8. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय फलंदाज विनय. दुसरं षटक पॉवर प्ले षटक 30 या सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू. ओहो क्या बात है, व्हाट अ शॉट, सब ब्रिलियंट यार, क्या बात है, काय सुरेख फटका होता, ताकद आणि नजाकत दोन्ही पाहायला मिळाली या शॉट मध्ये. प्रॉपर टायमिंगच्या सोबत हा चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केले फलंदाज. यानंतर हा चांगला फटका आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव नक्कीच मिळते. राहुलचा पुढील चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, अपील झाली आहे पंचांकडे, अपील नाखुश, अंपायर नाखुश या अपीलवर. हार्ड आउट बॉल येतोय, धावसंख्या जर पाहिली धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवर. दुसरं षटक सुरू आहे राहुलचं आणि आतापर्यंत 3 चेंडू झाले दुसऱ्या षटकामध्ये. 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यात, 7 धावसंख्या झाली 15. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या डोक्यावरून झेल सोपा झेल इथे क्षेत्ररक्षकला, विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद, अतुल बाद होतोय आणि पॅव्हिलियन मध्ये परततोय.
अतुलची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कृष्णा. कृष्णा नवीन फलंदाजाच्या स्वरूपात मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरवली आहे 15. या धावसंख्येवर क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज कृष्णा आता मैदानामध्ये स्ट्राइक इन वर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चांगलं मिश्रण गती परिवर्तन पाहायला मिळालं. या चेंडूवर डॉट बॉल येतोय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 5 चेंडू 15 धावा धावफलकावर. ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला करणार नाही. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस केसीसी संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय संघाचा तिसरा वैयक्तिक. पहिले षटक घेऊन दीपांशू. 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावर लागल्यात. केसीसी संघ फलंदाजी करते. नाणेफेक हरलं आणि नक्की फलंदाजी करावी लागते. आणि 2 षटकामध्ये 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, त्यानंतर 7 धावा. दीपांशू नवीन डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू घेऊन दीपांशू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला यशरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन दीपांशूने पहिल्या चेंडूवर. फलंदाज विनयला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. विकेट. आणि केसीसी संघाचा वरिष्ठ खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू सचिन आता बॅटिंग साठी मैदानामध्ये. एक उत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू. गोलंदाजी असो फलंदाजी असो बरेचसे सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत या खेळाडूने. तो सचिन आता मैदानामध्ये. तिसरा षटक सुरू आहे. धावसंख्या 15. या धावसंख्येवर स्थिरावलेली. आणि नक्कीच प्रश्न विचारले जात आहेत केसीसी संघाला. इथे कठीण प्रश्न गोलंदाज विचारतायत. बांधून ठेवलं केसीसी संघाच्या फलंदाजांना. अतुल याच्या बॅट मधून एक षटकार आला. त्यानंतर सोहमच्या बॅट मधून एक षटकार आला. माफ करा, विनयच्या बॅट मधून एक षटकार आला. हे 2 षटकार सोडले तर मोठे फटके आले नाहीयेत. दीपांशू पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सचिनला. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. अतिरिक्त दावेमध्ये भर होते. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16.
पुढे चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडला, आतल्या दिशेने वळाला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट असं सांगताना गोलंदाज फलंदाज होतोय बाद. सचिन पॅवेलियन मध्ये परततोय. नवीन फलंदाज सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय हर्षल. धावसंख्या स्थिरावली आहे 16. या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी करतोय दीपांशू. दोन चेंडूवर दोन विकेट मिळवले दीपांशूने. पुढील चेंडू इथे मात्र हर्षलला चांगल्या पद्धतीने खेळून काढला हर्षलने. एक हलक्या हातेने आपलं खातं उघडलंय. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 म्हणजे खतरा आपण वारंवार म्हणतो, पण 17 खतरा हा सध्या केसीसी संघावर दिसतोय आपल्याला. तिसरा षटक सुरू आहे, धावसंख्या फक्त झाली आहे 17 आणि चांगली गोलंदाजी सुरू आहे दीपांशूची. चेंडू झाले त्या षटकातील 3. 3 चेंडूवर आतापर्यंत 2 धावा खर्च करत 2 गडी बाद केले दीपांशूने. स्ट्राईक एंडवर येतोय डावखुरा फलंदाज कृष्णा. पुढील चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न केला. आणखीन एक डॉट बॉल. चार चेंडू झाले, धावसंख्या स्थिरावली आहे 17. 2 चेंडू शिल्लक. हा चांगला फटका आहे, हा मिडल ऑफ द बॅट आहे. खेळाडू येत आहे चेंडू खाली. विकेटचं पतन होत आहे आणि कृष्णा यांची पारी समाप्त होते. आणखीन एक झटका केसीसी संघाला लागतोय. पाच चेंडू झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय हर्षल. शेवटचा चेंडू या षटकातील, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण करतात, एकाच धावेने समाधान मानावं लागेल. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली केसीसी संघाची 18 धावा. आणि नक्कीच या गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले दीपांशूने. पाहूया शेवटच्या 2 षटकांमध्ये किती धावा बनवण्यात यश मिळतंय केसीसी संघाला. संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन कल्याणी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वेगाने टाकला होता. इथे बोल्ड होतोय फलंदाज होतोय बाद.
कल्याणीला आणखीन एक विकेट मिळतोय आणि केसीसी ही पारी इथे धाराशायी होते. धावसंख्या झाली 18, 18 रन्स. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय दीपेश. इथे मात्र आता ज्या पद्धतीने विकेट चालल्यात कोणत्या तरी फलंदाजाला थांबावं लागेल विकेटवर. एक एक दोन दोन धावांनी सुद्धा स्कोरबोर्ड पुढे ढकलता येतो याची जाणीव करून द्यावी लागेल कर्णधाराला. शॉर्ट बॉल होता इथे मात्र पाहूया पंच काय इशारा करतात. यस पंच वळतायत, पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेमध्ये भर होते, धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19, 19 रन्स. कल्याणी चांगली वेगवान गोलंदाजी करतोय. एकच चेंडू झाला आतापर्यंत या षटकातील. फुल गेलाय ऑनसाइड रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे डीप मध्ये खेळाडू आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 20, 2 चेंडू 20 धावा. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 10 चेंडूवर किती धावा बनवतायत. स्ट्राईक एंडवर हर्षल, नॉन स्ट्राईक एंडवर दीपेश. पुन्हा एकदा जोरात खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल ऑफ द बॅट लागला नाही, बॅटच्या खालच्या हिशेला लागला. एकच धाव मिळते, मिस टाइम स्ट्रोक. हर्षला एक धाव मिळते. धावसंख्या झाली 21. कल्याणी काय सुरेख गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मिडलला काही चेंडू लागत नाहीये. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 22. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. हर्षलचा फटका फसतोय, डॉट बॉल येतोय. नक्कीच तारीफ करावी लागेल आज दिवसभरात एकंदरीत गोलंदाजांनी प्रभावित केलंय. खूप सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 सामने झाले आजच्या दिवसातील. 4 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच, 4 मॅचचे एक गोलंदाज आहेत. फलंदाजांना बांधून ठेवले आज दिवसभरात. मोठे फटके आले पण कमी आले. पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे पहा, टॉप एज लागला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन हर्षल सुद्धा पॅव्हिलियनकडे परततील. नवीन बॅटर मैदानामध्ये हर्षलची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत जतीन. चार षटकांचा खेळ समाप्तीनंतर केसीसी संघाची धावसंख्या झाली आहे 22. स्ट्राईक एंडवर दीपेश. शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज हितेश. पुन्हा एकदा टॉप एज, इथे मात्र थर्ड मॅनचा खेळाडू. कोणती चूक करणार नाही. विकेटचं पतन, आणखीन एक झटका केसीसी संघाला लागतोय. आठ गडी बाद झाले, केसीसी संघाचे. नक्कीच
कर्णधाराला विचार करावा लागेल, विचार करण्यास भाग पाडलं की आता कशा पद्धतीने रन्स ज्या धावा बनल्या आहेत त्या रोखणार. विकी आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. नवीन बॅटर विकी मैदानामध्ये बॅटिंगसाठी. धावसंख्या स्थिरावली आहे 22 या धावसंख्येवर. इथे मात्र चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. खेळाडू आहे त्यांच्या हातात एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या झाली आहे 23 रन्स. काय अचूक गोलंदाजी केली आहे सावरकर स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये दोन षटकार आले, पहिल्या षटकामध्ये एक षटकार, दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार आला, त्यानंतर एकही बाउंड्री आली नाहीये. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील तोपर्यंत या दोन धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, निश्चित नाही. दोन धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 3, धावसंख्या झाली आहे 25. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 27 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25. आणखीन एक डॉट बॉल, सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. सेकंड लास्ट विकेट सुद्धा पडतोय. 9वा झटका इथे लागतोय केसीसी संघाला. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये उतरतो बॅटिंगसाठी दिव्यांशु. दिव्यांशु नवीन बॅटर मैदानामध्ये. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, एक शेवटचा चेंडू शिल्लक. आणि अशा पद्धतीने पारी समाप्त झाली आहे. केसीसी संघाची 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी संघाने जोडले आहेत 25 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय 30 चेंडूमध्ये 26 धावांचं. किंग्स माडा संघ कृपया रेडी राहायचं, यानंतर तुमचा क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाईल. सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल. किंग्स माडा संघ सज्ज राहायचा. त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो माझे सह कॉमेंटेटर संदीप सर यांना. खूप खूप धन्यवाद. प्रशांत जी खूप खूप धन्यवाद. सव्वीस धावांचं लक्ष ठेवलेलं आहे केसीसी संघाने प्रथम फलंदाजी करून. आणि आपण पाहिलं की अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, खऱ्या अर्थाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलं प्रत्येक गोलंदाजाने.
चला तर आता फलंदाजीची जोडी पाठवायची आहे, सलामीची जोडी मैदानावर पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहू शकाल. विनय गोलंदाजी करतील, पहिलं षटक विनय कडनं पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत कल्याण आणि राहुल. अवघ्या 26 धावांचं लक्ष आहे. केसीसीने प्रथम फलंदाजी करून 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सावरकर स्पोर्ट्स संघासमोर. आणि आता पाहू शकाल आपण विनय गोलंदाजी करेल, कल्याण स्ट्राईक लाईन ऑन स्ट्राईक एंडला आहे राहुल आणि सामन्याला सुरुवात होत आहे. केसीसीला निश्चितच मेडन नोव्हा टाकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील सामन्याला जिंकायचं असेल तर. खूपच छोटं लक्ष ठेवलेलं आहे सावरकर स्पोर्ट्स संघासमोर 26 धावांचं. पहिल्या चेंडूवर अगदी सुंदर फटका आणि हा कमालीचा फटका पाहायला मिळतोय कल्याणच्या बॅटमधून आणि षटकार अतिशय चांगला फटका षटकार मारलाय. विनयचं स्वागत षटकाराने केलंय. कमालीची सुरुवात, अगदी जबरदस्त सुरुवात जिंकण्यासाठी. आता इथून फक्त 20 धावा हव्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी हवेत चेंडू आहे, पाहूया कवचच्या डोक्यावर चेंडू चाललाय आणि अडवू शकलेले नाही आहेत चौकार. दोन चेंडूंवर लव या ठिकाणी मोठे फटके, पहिला षटकार आणि यानंतर चौकार. 10 धावा झाल्यात, 16 धावांची गरज आहे सावरकर स्पोर्ट्स संघाला. कल्याणकडनं अतिशय जबरदस्त फटका, असं वाटलं की ठाण्याहून डायरेक्ट कल्याणला चेंडू पाठवला. काय कमालीचा फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय असतं हे तुम्हाला या उदाहरणावरून कळेल, या स्ट्रोक वरून पहिल्यानंतर कळेल. जबरदस्त फटका आणि चौकार, षटकार चौकाराने या ठिकाणी सुरुवात केली जात आहे. जिंकायला फक्त अवघ्या 12 धावांची गरज आहे. टॅप केलाय आणि यावेळेला एक धाव मिळतीये कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झालेली आता मात्र 15 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक रोटेट केल्यानंतर स्ट्राईकला आपण पाहू शकाल राहुलला. कल्याणने दोन चौकार आणि एक षटकार आणि एक धाव मिळवली, ताबडतोड सुरुवात केलेली आहे. निश्चितच मोठे फटके खेळून आक्रमक रवयात आणि रवयात त्याचा पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं अगदी योग्य टप्प्यावर चेंडू, यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू जातोय, निर्धावाचा चेंडू टाकलाय आणि अशाच काही चेंडूंची आवश्यकता आहे सध्या केसीसी संघाला. मोठा फटका आणि अगदी बॅटच्या मधोमध घेऊन
सुंदर काय झेल घेतलाय, कमालीचा झेल घेतलाय, जबरदस्त झेल टिपला आहे हर्षलने, अतिशय कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला गडी बाद झालाय सावरकर स्पोर्ट्स संघाचा. मात्र आता 11 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूंवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय ऋषिकेश. ऋषिकेश नवीन फलंदाज मैदानाच्या आत. सुंदर झेल टिपला या अगोदर. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात. सोहम या ठिकाणी आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. मिसफील्ड आणि निश्चितच हा चेंडू. पाहूया काय घडेल. चेंडूला अडवलंय. निश्चितच एक चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आणि 3 धावा बनवल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकलेले नाही. या अगदी चांगला चेंडू. सोहम अनुभवी खेळाडू आहे, गोलंदाज आहे. अतिशय कमालीचा फटका, षटकार, सुंदर फटका. जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज. लॉकलमध्ये चेंडू ड्राइव्ह केलाय. एक धाव घेण्याची संधी उपलब्ध झाली. फक्त 1 धावेची गरज आहे सावरकर स्पोर्ट्स संघाला. 26 धावांचं लक्ष ठेवलं होतं केसीसी संघाने.